मित्रांनो, तर आता आपल्या सोबत आहेत आजच्या भारत केसरी मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी आपले जीवन दादा. दादा, आपल्या आजचा दोन नंबर आपल्या महिलांनी केला आजच्या भारत केसरी मैदानामध्ये, त्याबद्दल सांगा. मोठ्या गाड्या होत्या, त्यानंतर आपल्या आदरी बच्चे पण कडके पळून आपण दोन नंबर केला. आपल्याला अभिमान सुंदर तर आपल्या सर्वांना माहिती आहे, पैशाबद्दल काय सांगणार? पहिले म्हणजे तो पण बोल तो चांगल्या ठिकाणी पोहोचतो आणि चांगल्या काही मोठे नंबरात राहतो. ते एक महिन्यापूर्वी त्या पायाला लागलं, त्यामध्ये मी महिन्यानंतर आज काढला, त्यात आज काढून त्यांनी पण दोन नंबर केला. त्यामुळे पण महिन्यात चांगलं असतं. आजचं भारत केसरी जे मैदान झालं, त्याच्या नियोजनाबद्दल आणि बाकी सर्व काही गोष्टी आहेत त्या आता तुम्ही गट पास केला, सेमी पास केला आणि आता फायनलमध्ये तुम्ही दोन नंबर पटकावलाय, तर ते कसं झालं सर्व? पहिला म्हणजे सगळे बघतात, त्यांचे ते कॉन्टॅक्ट झालं गाडी आणून, तो पण कोण चांगला बोलतोय. आपण कोणाकोणाची गाडी पळवून बघू काय होतंय बघू. कोणाकोणाची गाडी पळवली, गाडी चांगली पळवली. आज म्हणजे आज जो आपला सुंदर आणि तो दोन्ही पण कोंडच होते, आदातच होत ना तो दुसरा. आज एक मोठा पराक्रमच करून दाखवला. आज एवढं मोठं मैदान होतं, सर्व टॉप टू पहिलं होतं, सेमीला पण टॉप टू पहिलं होती सर्व. त्याच्यामध्ये या महिलांनी पास करून गट पास करून फायनलचा जो नंबर आपल्याला मिळवला आहे. दादा, तुम्ही काय सांगाल? दोन शब्द तुम्ही पण स्वतःच्या तोंडून सांगाल. आज सर्वसामान्य माणूस, एक शेतकरी माणूस सर्वसामान्य माणसामध्ये काही ठिकाणी काय होते, मैदान चिटिंग भावा, माझी गाडी तिथे तीन नंबर लागतो, मला पैसे देऊ नको, पैसे होते तर ते बंद झालं पाहिजे. मैदान जिथे येईल तिथं पहिलेवाल्यांनी समजून घेतलं पाहिजे, तिथे येईल तिथे पळालं पाहिजे आणि मैदान चांगलं केलं पाहिजे. नक्कीच या गोष्टी आता आपण युट्यूब किंवा सोशल मीडिया मार्फत आपण या सर्व गोष्टी तुम्ही सांगतायत. अजून बाकी सर्व जे या गोष्टींबद्दल सतत तक्रार करत असतात, जेणेकरून या गोष्टी आपल्या सोशल मीडियाद्वारे कुठेतरी कमी झाल्या पाहिजे. बरोबर, ज्याचा बैल पळणार आहे त्याला नंबर तर भेटणार आहे. तुम्ही आतून पळा, बाहेरून पळा, फडन पळा, नाही तर मधून पळा. काही ठिकाणी मैदान होते मोठे, आमचे मैदान झाले नाही पाहिजे. बरोबर, आता या गोष्टी कशा आहेत, या गोष्टी आता हे सर्व मैदानं सर्व होत आहेत. आता बैलगाडी क्षेत्राला पूर्णपणे कोर्टा तर्फी परवानगी पण भेटलेली आहे आणि या गोष्टी आता कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत, जेणेकरून आता आपलं पुढं भविष्यामध्ये बैलगाड्या क्षेत्र अजून पुढे जाणारच आहे. त्याच्यामुळे या गोष्टी आपल्या व्हिडिओ मार्फत किंवा सोशल मीडियाद्वारे कमी होणारच आहेत. आणि आज आपला सुंदरनी तुम्हाला एवढं मोठं भारत केसरीचं दोन नंबरचं पारितोषिक पटकावून दिलं आहे. आज तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय होतं, जेव्हा तुम्ही बैल फायनलच्या फेरीला खाली घेऊन गेला तेव्हा तुमचं वैयक्तिक मत काय होतं? तेव्हा आम्हाला एक नंबर मिळून अशी अपेक्षा होती, गाडी चांगल्या प्रकारे पळत होती. म्हणजे गटाला गाडी पळली, गाडी चांगल्या प्रकारे पळली, पण ती पण गाडी चांगली आहे. म्हणजे मोठ्याच गाड्या होत्या, आपली गाडी नव्हती, त्यांच्यामुळे लहान आपला वाचू आहे. आणि त्याच गाड्या आपल्या कडनं आल्यावर कुठल्याही गाडीला कडनं आली की जरा फरक पडतो, त्या प्रॉब्लेममुळे आपला दोन नंबर झाला. तरी पण महाराष्ट्रातले सध्या 2023-2022 महाराष्ट्रामध्ये जेवढे टॉपचे बैल जे होते मानकरी, म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये ते होते. आपल्याला आजच्या आणि म्हणजे काल ते आजपर्यंत सर्व बैल या मैदानात आपल्याला बघायला भेटले आणि असं वाटत होतं की भरपूर असं म्हणजे टॉपची अशी लढत होणारच आहे. काही गाड्या आपल्याला नाही बघायला भेटल्या, तरी पण अशा मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये सुंदरनी नंबर मिळवला हीच सर्वात मोठी गोष्ट होती. आणि तुमचं आता या मैदानात तरी तुम्हाला एक नंबर पटकावता आला नाही, पण नक्कीच आम्ही आशा करतो की पुढच्या मैदानात सुंदर तुम्हाला नक्कीच एक नंबर पटकावून देईल. याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजच्या मैदानाच्या नंबरसाठी मी तुम्हाला अभिनंदन करतो.